श्री शनि देवा पद्म कर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणारा पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना परमार्थ कसा असावा आणि पारमार्थिक जीवनातून मुक्तीकडे प्रवास कसा असावा एक सुंदरसं विषय आपला चाललेला आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये अन्यन्य देवतांचं उपासना करत असतो साधना करत असतो अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात जो तो आपल्या आपल्या परीने छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो पण तो छंद हा छंदच राहतो आणि अध्यात्म बाजूला पडतो। हे कधी काय अध्यात्मातून आपण बाहेर पडलो हेही आपल्या लक्षात येत नाही। तो छंदाच्या नादाने आपण छंदामध्येच गुंतून राहतो। तो छंद असा पाहिजे तो छंदातला विवेक जाणून परमात्माकडे जाणारा छंद पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो नाहीतर तो छंदातनं अनेक लोक अनेक माझी वाणी सत्य असल्यामुळं मला काही लपवता येत नाही या वाणीतनं या छंदातनं अनेक साधू संतही लयाला गेले अनेकांचे कुटुंब लयाला गेले अनेकांचे प्रपंच लयाला गेले नुसत्या छंदामध्ये। तो सुरुवात प्राथमिक अवस्थेतनं आपण व्यवस्थित करतो पण पुढे पुढे अशा छंदात अडकतो की तिथे सोन्याचा हंडा आहे इथे सोन्याचा पाऊस पडणार आहे पैशाचा पाऊस पडणार आहे हे आवाहन केले की हे केले की ते होणार आहे ते केले की ते होणार आहे अमुक केले की तमुक मिळणार आहे ह्या छंदामध्ये गुंतून न राहता त्यातला छंदातला विवेक जाणणं म्हणजे परमात्माकडे प्रवास करणं। परमात्माकडे प्रवास करायचा असेल तर विवेक ही काळाची गरज आहे नाहीतर खूप लोक पाहतो मी अध्यात्म करतात साधना करतात पूजा अर्चा करतात आणि वर्ण खूप काही नटतात थटतात पण अंतर्मनाने नटलेलं नसतो अंतर्मनाला विवेकाने नटवायचा असतो। विवेक एक अशा प्रकारची सामर्थ्य आहे अशा प्रकारची शक्ती आहे त्याची गणनाच कशामध्ये करता येत नाही। आपण बाह्य मनाने आपण सगळ्यांनी बसलेलं आहोत इथे खूप सुंदरसं माझं प्रवचन चालू आहे पण माझं लक्ष माझ्या प्रवचनावर नाही आहे माझं शब्द निसटले चुकीचं गेले की तुम्ही हसणार तुम्ही हसलाय म्हणून मी आणखी जोरात त्याची आणखी चुका करणार म्हणजे ह्या ज्या चुका आहेत तुमच्या आणि माझ्या हे सामूहिक चुका हे सुद्धा एक प्रकारचा वाईटकडे जाणारा प्रवास आणि छंद आहे हा सुद्धा एक प्रकारचा छंद आहे। आपण घरी साधना करतो देवपूजा करतो दानधर्म करतो पण चिडचिड होतो साधना केल्याचा अहंकार मनामध्ये तयार होतो गर्व मनामध्ये तयार होतो एखाद्या तीर्थाला जाऊन आल्यानंतर 8 दिवस 15 दिवस आपण शेजाऱ्यांना तेच सांगत बसतो आम्ही तीर्थाला गेलो
आम्ही तिथे दान केला, तिथं लाईनीमध्ये उभं राहिलो, एक तासभर लाईनीत उभं राहिलो, पण 11 रुपयाची पावती पाडली. हे जे अतिशक्ती जे आहे, हे अतिशक्ती जोपर्यंत शून्यावर येत नाही तोपर्यंत आपली खरी भक्तीची पहिली पायरी चढलेलं आपल्याला अनुभूती येणार नाही, येणार नाही. मनामध्ये कपट तयार होते, भावना दूषित होते, अहंकार, मत्सर, द्वेष, लोभ, हे सगळे भावकी आहेत व ह्यांच्या सगळ्या. हे सगळं जोपर्यंत आपल्या मनामध्ये छुप्या रुस्तम्याप्रमाणे बसलेले आहेत तोपर्यंत आपण मूळ भक्तीच्या मार्गाने प्रवास केलेला नसतो, कधीही प्रवास केलेला नसतो. आणि आपण जे प्रवास करतो आपल्याला खूप बरं वाटतं, आपल्याला गुदगुल्या होतात, आपल्याला भावना भडकावतात, आणि आपल्याला भावना भडकावल्यावर आपल्याला वाटतं आपण जे करतो ते बरोबर आहे. अशा काही लोकांच्या समजुती आहेत, अशा खूप लोकांच्या समजुती आहेत. इतकं प्रवास लांबचा होतो, इतका प्रवास लांबचा होतो, लांब प्रवास झाल्यावर मग एकांतात बसून विचार करतो आपण नक्की तर फसलं नसेल ना, आपण छंदाच्या नादी आपण कुठेतरी भरकडत तर गेलं नसेल ना. बाबानं तोपर्यंत वेळ झालेली असते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, म्हणून लवकर सावध झाला तर बरं होईल, खूप लवकर सावध झाला तर बरं होईल. बघा, एका गुरुजींना एका शिष्याने विचारलं, गुरुजी आपण केलेल्या मार्गाने आमचा प्रवास आहे, आम्ही साधना करतो, पण माझं साधनेला बसल्यानंतर माझं चिडचिड का कमी होईना हो. आणि सहज जरी कोणाला बोललो ना, एखादा बोलला तर मला ते पेलत नाही आणि मी अहंकारात जातो आणि काहीतरी त्याला शिवाय देतो, मग याला घालवायचं कसं. गुरुजी शांत चित्ताने एक क्षणभर स्वतःच्या आधीन स्वाधीन अंतर आत्म्यामध्ये प्रवेश केले आणि अंतर आत्म्यामध्ये प्रवेश करून ते परत बाहेर आले आणि त्याला एका पाण्याने भरलेल्या सिमेंटची टाकी होती, त्या पाण्याने भरलेल्या टाकीकडे घेऊन गेले आणि टाकी भरलेलं होतं पाण्याने आणि त्याला डोकावायला लावले. त्याला डोकावायला लावल्यानंतर आतमध्ये खायले पाहिलं तर सगळं घाणच होतं, मळ असतो त्याचं घाण होतं. आणि त्या भक्ताला त्यांनी सांगितलं, आत डोकावल्यानंतर इथं खाली काय, पाणी स्वच्छ आहे का? नाही म्हटलं, घाण आहे मा गुरुजी, घाण आहे आतमध्ये. मग एक काम कर, तो आतमध्ये उतर आणि ते घाण सगळं काढ. तो आपल्या गुरुजीने सांगितल्याप्रमाणे तो आत उतरला आणि घाण खाली हातात चिखलामध्ये घाणीमध्ये गाळामध्ये हात घालतो तर तो हातामध्ये कुठं घाण येतो, तो हातातनं फिसकरतो. पाण्यात काय होतं, हातातनं फिसकरत होता आणि परत तो पाण्यामध्ये जात होता. किती प्रयत्न केला तरी शेवटी त्याच्या हातामध्ये पाणी यायचं, मळ काय, घाण काय, खालचं गाळ काय यायचंच नाही, पाण्यामध्ये काय होतो, फिसकरतो. तसं मनामध्ये आपले विचार काय होतात, फिसकरतात. बघा, मनामध्ये आपले विचार किती जरी आपण दाबून धरला तरी काय होतो, जीवनामध्ये जर सद्गुरू नसेल किंवा तुमच्या जीवनातला विवेक तुमचा जर जागा नसेल तर तो मन विस्करतो, फिसकरतो. मग त्याला काय केलं पाहिजे, गुरुजींना विचारला तो भक्त. मग गुरुजींनी सांगितलं, एक छोटीशी चुना, छोटीशी चुना त्या पाण्यामध्ये टाकायला सांगितलं आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर सगळं गाळ एका बाजूला झालं आणि पाणी निर्मळ आणि स्वच्छ झालं. पाणी काय झालं, स्वच्छ आणि निर्मळ झालं. मग त्यांनी विचारलं, गुरुजींना मग हे चुना म्हणजे काय? अरे बाबा, चुना म्हणजे अंतर्मन स्वच्छ करण्याचा नाम शक्ती ऊर्जा याला प्राप्त करण्याची भक्ती. ज्या ताकदीनं आपण साधना करतो त्याच्यामध्ये ताकद जर नसेल, ऊर्जा जर नसेल, तर तुमचं मळ एकत्र जमणार नाही आणि वेस्टेज बाजूला जाणार नाही, तुमचं अंतर्मन स्वच्छ होणार नाही. जोपर्यंत अंतर्मन स्वच्छ होणार नाही तोपर्यंत तुमची खरी भक्ती नाही. त्यात अजून एक भक्त आला तिथे, तो अजून एक भक्त आला आणि तो पण म्हणाला, गुरुजी मी भक्ती करतो पण मी स्वतःला भेटतो. हाच प्रश्न आहे ना तुमच्या मनातला,
मी स्वतःला भेटतो चुकलं तर काय होईल, नामस्मरणाला बसतो चुकीचं शब्द गेला तर काय होईल, देवाची पूजा करायला बसतो देव धुवताना चुकीचं काय झालं तर काय होईल, हे खूप जणांचे प्रश्न आहेत। चुकीचं झालं तर काय करू, हे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह तुमच्या डोक्यात बसलेलं जे मळ आहे, हे मळ कसं जायचं, हे खूप मोठं मळ आहे। खूप लोकांचा हाच प्रश्न आहे, चुकीचं काय व्हायला नको बरं का, काय करायला नको रे बाबा, देवापुढे शनीपुढे ए नको जायला, जायला हा पाया पडताना जर चुकीच्या दृष्टीनं चुकीचं पाया पडलं तर परत शनी मागे लागायचा, अशा खूप लोकांच्या भ्रामक कल्पना आहेत या सगळ्या, ह्या सगळ्या लबाड कल्पना आहेत। तेव्हा त्या गुरुजींना त्यांनी विचारल्यानंतर गुरुजींनी त्याला सांगितलं की बाबा रे, म्हणलं छोटीशी गोष्ट आहे, म्हणलं हे सूर्याचे किरण जे प्रकाश आपल्यावर पडलेला आहे, आपल्यावर प्रकाश पडलेला आहे, सूर्याचे किरण आहेत ना का नाहीत, पण ते एकत्र करू शकतो का, करू शकतो का नाही करू शकत, अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूमध्ये, लक्षात ठेवा, अशक्य ते शक्य करण्याचं शक्ती ऊर्जा तुमच्या सुद्धा आहे का नाही, आहे। अरे बाबानो मला सांगा, ही सूर्याचे किरण जी ऊर्जा आहे, हे ऊर्जा आपण एकत्र करू शकतो, एखाद्या दुर्बिणीचं भिंग घ्या, तुम्ही उन्हाळ्या दिवसात कपडे वाळायला घालताय, कपडे वाळतात का जळतात, आपण उन्हाळ्या दिवसामध्ये आंघोळ आपले स्वतःचे कपडे धुवून आपण वाळायला टाकतो, कपडे जळतात का वाळतात, कपडे वाळतात बरोबर आहे, पण जाळण्याचं सुद्धा सामर्थ्य आपल्यात आहे, जाळण्याचं सुद्धा सामर्थ्य आपल्यामध्ये आहे। जर तुम्ही चांगल्या पद्धतीचा एखादा भिंग घेतला, दुर्बीण जर घेतला, दुर्बीण आणि त्या कपड्यावर धरलात तर काय होईल, कपडे कपडे जळतात ना, म्हणजे ह्या निसर्गातली शक्ती जी सूर्याचे किरण आहेत एकत्र करण्याचं माध्यम म्हणजे दुर्बीण आहे, आणि ते दुर्बिणीतलं एकत्र शक्ती फास्ट फेकलं जातं कपड्यावर आणि कपडे जळून जातात, जळतात का नाही, मग मला सांगा ते सामर्थ्य तुमच्याकडे आहे ना, मी म्हणजे दुर्बीण आहे, तुम्ही म्हणजे सूर्याचे किरण आहात, ती दुर्बिणीतनं एकत्र फेकण्याचं सामर्थ्य म्हणजे देवाचं ईश्वरी शक्ती आहे, लक्षात ठेवा, तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम सद्गुरू करत असतो, तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे सद्गुरू करत असतो, सद्गुरूचं कामच तेवढं आहे, पण सद्गुरूला ओळखणारा असेल तर दुर्बिणीमधनं सामर्थ्य हे कपड्याला जाळण्याचं आहे, हे जो ओळखला तोच दुर्बिणीच्या जवळ जाईल, नाहीतर नाही जाणार। तुम्हाला सांगतो, पाषाणाला सुद्धा सूर्याचे किरण भेदू शकतात, काय नाही भेदू शकत, भेदू शकतात, दुर्बीण जे पुढे एक्स रे सुद्धा तसंच आहे, आपलं आतलं शरीरातलं दिसतो, डॉक्टरकडे आपण जातो, एखादा काय झाला असेल शरीर आपण तपासणी करून घेतो, आणि डॉक्टर लोक मंडळी सांगतात की आपण एक्सरे काढलं पाहिजे, एक्सरे काढणं म्हणजे काय, अधिक पॉवरची शक्ती ऊर्जा, ही सौर ऊर्जा असेल किंवा इलेक्ट्रिक ऊर्जा असेल, ते जोरात फेकणं आणि शरीरातलं सगळं शोधून काढणं, तसं निसर्गातली दडलेली शक्ती जी आहे आपल्या नामाच्या प्रबळ सामर्थ्याने ताकद वाढवणं आणि अंतर्मनाला मनावर विजय मिळवणं, आणि अंतर्मनातनं विजय मिळवल्यानंतर हा आत्मा त्या परमात्म्याशी कनेक्ट करण्यासाठी सुद्धा ह्या नामाची शक्ती तेवढं सामर्थ्य, लक्षात ठेवा, जेवढं लेझरचं आहे। लेझर म्हणजे तुम्हाला सांगतो, दुर्बिणीचाही पुढचा टप्पा, एक्सरेचाही पुढचा टप्पा, जो दगडाला सुद्धा छेदू शकतो, दगडाला सुद्धा दोन, पाषाणाला सुद्धा दोन तुकडे करू शकतो, एवढं सामर्थ्य बाबानो तुमच्या हृदयामध्ये आहे, तुमच्या हृदयामध्ये सुद्धा ती शक्ती, ती ऊर्जा आहे, फक्त ओळखलं नसल्यामुळं, स्वतःची स्वतःला ओळख झाल्या नसल्यामुळं आपण गडबडून जातो, भेदरून जातो, घाबरून जातो, आणि भक्ती करायला सुद्धा भीती वाढते असं आपण म्हणतो। भक्ती करायला कसली भीती, मला सांगा, देवाला खूप काही शास्त्र सुद्धा असलेला भक्त आवडतो असं तुमचा समज आहे,
अजिबात नाही। मला सांगा, ब्राह्मण मंडळी आहे तिथेच आहेत, ती कधी देव होऊ शकलेत? पर सर्वसामान्य बहुजनातला संताच्या रूपाने देव झालेले माणसं या पृथ्वी तलावर आहेत, नामदेवासारखे, तुकारामासारखे, ज्ञानदेवासारखे आहेत ना। मग तुमच्याकडे ते सामर्थ्य का नाही? निगेटिव्ह कधीही बोलायचं नाही, पॉझिटिव्ह राहायचं, सतत सतत आंतरिक ऊर्जा त्याला सतत तेवत ठेवायचं। एवढं सामर्थ्य तुमच्याकडे असताना, एवढं सगळं गती असताना, आपण स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने जर भक्ती केलात तर ईश्वरसुद्धा आपल्याला जवळ असल्याची जाणीव होते। ईश्वर लांब नाही, ईश्वर दगडात नाही। मी अनेक वेळा अनेक प्रवचनामधनं ठामपणे सांगितलेलं आहे, ईश्वर तुमच्या हृदयात आहे, फक्त दुर्बीण आहे। हे मूर्त्या म्हणजे दुर्बीण आहेत, लक्षात ठेवा। त्या निसर्गातली शक्ती खेचणं आणि तुमच्यापर्यंत आणून पोचवणं, आणि पोचवण्याचं माध्यम म्हणजे दुर्बीण म्हणजे मी। मग घरामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा एखादा दुर्बीण काय नाही होऊ? घरामध्ये सुद्धा एखादा दुर्बीण का नाही होऊ नये? आपण सुद्धा त्या माध्यमातून भक्ती केलात, अंतर्मनाला जाणलात, अंतर्मनावर विश्वास ठेवलात, तर आपण सुद्धा पाषाणाला भेदण्याचे सामर्थ्य मनामध्ये निर्माण काय करू शकत नाही, काय मनातली मलिनता दूर करू शकत नाही। मनातली मलिनता दूर करणं, निर्मळ होणं म्हणजे देवत्व प्राप्त करणं। पण देव होऊ शकत नाही, लक्षात ठेवा, देवत्व प्राप्त करणं। म्हणून प्रपंच करत असताना हा परमार्थ आपण करत असतो, पण परमार्थ करत असताना मनामध्ये लवचिकता नसावी, मनामध्ये लवचिकता नसावी। निर्मळ स्वच्छ भक्ती जर असेल तर आपल्या हृदयातला देव आपल्याला जाग करतो आणि त्याच्याशी आपण बोलू शकतो। नुसतं भक्ती करून छंद जोपासू नका, भक्तीतनं विवेकापर्यंत जा, आणि विवेकातनं ब्रह्मज्ञानापर्यंत जा, आणि ब्रह्मज्ञान हेच आत्मज्ञान देऊन जाणार आहे, लक्षात ठेवा। बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय।